स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे देवेशलाज किचन एम एच 24. तर आज आपण मसाला गवार बनवणार आहोत. तर चला आपली रेसिपी स्टार्ट करू. आता आपण मसाला गवार बनवण्यासाठी इथे कढई तापायला ठेवली आहे, त्यात आपण तेल ओतणार आहोत. आता तेल गरम झालं की त्यात आपण धुवून स्वच्छ निवडून घेतलेली गवारीची शेंगा टाकणार आहोत आणि ते भाजून घेणार आहोत. आता ह्या शेंगा व्यवस्थित भाजून घ्यायच्या. ह्या बघा, ह्या शेंगा अशा लालसर भाजून घ्यायच्या, लाल होईपर्यंत चांगल्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या. हे बघा, आता आपल्या शेंगा चांगल्या भाजत झालेल्या आहेत. हे बघा, आता आपल्या शेंगा लाल झाल्या आहेत. आता एका डिशमध्ये काढून घेऊ. आता त्याच कढईत थोडं तेल होतो फोडणीसाठी. तेल गरम झालं की त्यात मोहरी टाका. मोहरी चांगली तडतडली की त्यात जिरे टाका. आता जिरे मोहरी चांगली तडतडली आहे, त्यात आता कांदा टाकून घ्या. कांदा तेलावरती चांगला परतून घ्यायचा. आता कांदा सॉफ्ट झाला आहे, त्यात अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाका आणि तेलामध्ये मिक्स करून घ्या. आता तेलामध्ये कढीपत्ता टाकून घ्या आणि तोही चांगला परतून घ्या. आता यात टोमॅटो टाकून घ्या. टोमॅटो ही चांगला व्यवस्थित परतून घ्या. या वस्तू चांगलं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायच्या. आता चवीनुसार मीठ टाकून घ्या. हळद, लाल तिखट, आता हे सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्या. गरम मसाला टाकून घ्या थोडासा आणि व्यवस्थित चांगला परतून घ्या. काळा मसाला, आता हे सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्या चांगले मसालेला तेल सुटेपर्यंत. हे बघा, मसालेला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता यात थोडीशी कोथिंबीर टाका आणि मिक्स करून घ्या. आता यात आपण भाजलेली गवारीची शेंगा टाकून घ्या. आता या वस्तू परत तेलावरती व्यवस्थित मिक्स करून घ्या मसाल्यासोबत. हे बघा, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता गवारीची शेंग मसाल्यावरती फ्राय झालेली आहे. आता यात आवडेल तेवढं पाणी वाचून घ्या. जेवढा तुम्हाला रस्सा हवा तेवढा पाणी वाचून घ्या आणि मिक्स करून झाकण ठेवून वाफवू द्या. हे बघा, आता उकळी आली आहे. आता झाकण ठेवून वाफवू देऊ. आता हे बघा, आपली शेंग वाफली गेली आहे. आता यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकू. तुम्हाला जेवढं घट्ट आवडत असेल तेवढं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्या. हे शेंगदाण्याचं कूट आपण शेंगदाणे भाजून बारीक कूट करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता यावरती कोथिंबीर टाकून घ्या आणि मिक्स करून घ्या. आता आपले मसाला गवार शेंग तयार आहे. आता एका डिशमध्ये काढून घेऊ.
हे बघा मस्त अशी मसाला गवार तयार झालेली आहे. अशा पद्धतीचे शेंग नक्की करून बघा. हे बघा आपली मस्त शेंग अशी तयार झालेली आहे. अशा पद्धतीचे शेंग नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.